तुम्हालाही सांगा, जगात एकच देव आहे त्या देवाच्या हातकटीवर आहे, बाकीचे सगळे देव आहे आपण बसविले, एकच आहे. पण महाराज म्हणले एकच देव असा आहे, स्वयंभू आमचा चैतन्याचा गाभा पांडू, चैतन्याचा गाभा पांडू, चैतन्याचा गाभा पांडू. बाकीचे देव आपण बसवले, पण एकच देव असा आहे प्रब्रह्मलिंगम, एकच देव. सुंदर, वा वा वा. असा पाहिल्या बरोबर आणि कधी बी पुरुष मंडळी महिला मंडळी ध्यानात ठेवा, देवळात गेले तर कधी देवाचं तोंड पाहू नये, हे कधी ध्यानात ठेवायचं. आजपासून पोरवीर कोणी देवळात गेलं देवाचं तोंड पाहू नये, कधी देवाचे पाय पाहावे कधी बी, का देवाचं तोंड पाहू नये, का आपलं तोंड इतकं चांगलं नाही कधी देवाने पाहावा, आपलं तोंड कुणीतरी पाहावं म्हणून त्याला पावडर लावावं लागत, अत्तर मारावा लागतो. आणि शास्त्र असं आहे, आळ्या पडल्या तरच पावडर फवारतात, असं शास्त्र आहे. आपलं तोंड कुणीतरी पावा म्हणून चांगल्या मिश्या काढून टाकावं लागत, त्या पांढरे कसे कपडे घालावं, देवाचे पाय पाहावेत. आणि एक तीन वाक्य ठाणा द्यावा, गेल्या गेल्या देवाचे पाय पाहावेत. आणि देवाला सांगावं, देवा तुझे सुंदर पाय माझ्या हृदयात राहू दे, तुझं रूप माझ्या डोळ्यात राहू दे, आणि तुझं नाम माझ्या कंठात राहू दे. मला देवा तीनच गोष्टी दे, काय तुझं रूप डोळ्यात राहू दे, तुझं नाम कंठात राहू दे. महत्वाचे वाक्य आहे काही, अभंग कुठं राहिला त्याने दावा. महाराज म्हणले मी आणखी झालो, पण कुणाच्या नाही बलवानाच्या झालो. आणि जगात सगळ्यात बलवान कोण, एकच देव असा आहे तुळशीच्या पानावर खुश, एकच देव तुळशीचं पान, शंकर बेलाचं पान, पांडुरंग तुळशीचं पान. आता लोक काय करतात, देवाला खडी साखर म्हणजे त्याच्यावर मुंग्या चाडल्या पाहिजे, देवाला नीट बसूनच द्यायचं नाही. खडी साखर आले का नंदीच्या मुंग्या पिंडी वन, पिंडीच्या मुंग्या नंदी वन. आपण नेमकं काय देतो, जे आता तुम्हाला एक खरं सांगतो, आपले लोक देवाला खायला का घालतात माहिती का, खात नाही म्हणून. जर एखाद्या माणसाला नैवेद्य ठेवला आणि देवाने नुसता हात लावला, उचलून देऊळ पाडून टाकीन माणूस भूत लागलं म्हणून. आता आपले देव बिचारे गरीब खाती नाही म्हणून हे आकडू आकडू वाढते, घे बो हा एकच भज त्याच्यावर 11 देव यावर यावर देतो देवाला, देवाला याची काही गरज नाही, येते घेणे नाही, देव खाली खाते नाही. देवाला काय खात, तुम्हाला चार वाक्य सांगतो, देव कुठे राहतो, देव काय खातो आणि देव काय करतो, उत्तरच कळली नाही माणसाला. देव कुठं राहतो बाकी नाही राय का, देव राहतो कुठं त्याचं उत्तर, ज्याचं अंतकरण अखंड नाम चिंतनानं पवित्र झालं त्या पवित्र अंतकरणात देव राहतो, कुठे राहत नाही. ज्याचं अंतकरण नाम चिंतनानं पवित्र झालं त्या अंतकरणात राहतो. एक देव काय खातो, भक्ताला झालेला अहंकार खातो. किती जीवनात गव होऊ द्या, जिरलीच पाहिजे. तुम्ही तरुणपणात किती मस्ती करा, जिरल्याशिवाय राहत नाही. देव भक्ताला झालेला अहंकार खातो, देव भक्तावर आलेल्या संकटाचं निवारण करीत असतो. ध्यानात ठेवा, भक्तावर आले, बाकी काम करायला त्याला वेळ नाही. लोकांनी सिनेमातला देव समजलाय, सिनेमातल्या देवाला काय लागत, एका गाण्यात खुश त्याला काय नेट लावायचे, प्रिय करायचा ऍक्सिडेंट व्हावा, प्रियेशन देवळात जावा, दणादण घंटा वाजवा, तिसऱ्या काढव्याला उठला देव, चौथ्या काढव्याला पेशंट सलाईन बिलाईन तोडून तिला भेटून मोकळं, याच्या हातात रिमोट, लाईट गेली तेव्हा याला कळलं प्रियेशी नेली बा. सिनेमातला देव नाही हा, हा देव न सांगता करी सर्व कामे. एकच देव बलवान, आणि त्या बलवानाच्या मी अंकित झालो. आता दुसरा शब्द ऐका, बळीयाचे अंकित, एकाचे काय आम्ही झालो. आता त्यांच्या नादी लागल, राष्ट्रवादीत गेलेला माणूस कोणता झाला, राष्ट्रवादीचा, सेनेतून गेला तरी, काँग्रेस मधून सेनेत गेला तरी तो त्याचा झाला. महाराज म्हणले मी अंकित कोणत्या झालोय, बलवानाच्या. मग बलवानाच्या अंकित झाल्यावर कोणचं होईल, बलवानाच्या होईल ना. मग बलवानाच्या अंकित झाल्यावर मी बलवान झालो, आता आम्ही झालो. पहिलं वाखिले द्या, मी बलवान झालो, पण कुणाच्या अंकित झालो, बलवान. आता दुसरा शब्द सुरू आहे, अंकित झालो पण बलवानाच्या. आणि बलवानाच्या अंकित होण्यासाठी मी काय केलं हा प्रश्न आहे ना. माणसं जीवनात येऊन म्हणते ना काय केलं बा, महाराजा सुद्धा म्हणले काय जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमवली. वा काय केलं, माणसं सहज सहज बोलत असताना म्हणते का नाही, वा वा काय केलं बा, पटकन काय केलं, याला फार मोठी किंमत आहे. काय केलं बा, सहज माणस होते, काय केलं, काय केलं बा त्याने जन्मात येऊन, काय नाही केलं, राहिला जगला मेला, राहिला जगला मेला. महाराज म्हणले मी ला थळला, मी काय केलं याचं उत्तर सांगतो. महाराज म्हणले मी बलवानाच्या अंकित झालो हा पहिला प्रश्न, पण मी अंकित झालो होता नाही काय केलं,
कुणाच्या घर बघा, आता आपल्या घरात माणसं किती, कोणत्या घरात चार, कोणत्या घरात सहा, मराठीत असलं मग तो दोन तीन, कारण मराठीला व्हायला निघायचा जेवढा किडा आहे तेवढा कोणाला. मराठीच्या घरात एक वैशिष्ट्य आहे, एकत्रपणात माणसं काम करीत नाही पण व्हायला निघले असे झोंबात्यात कुठून ताकद येते हेच कळत नाही. एकत्रपणात बाया साहेबाक वाटून घेते, सकाळी एकीनं भाकरी करायचं, संध्याकाळी कालवण करायचं, व्हायला निघले कचा कच घास कापी ती, कचा कच भाकरी ठापी ती, तरी मजुरीचा बाई संघ शेतात हाजर. एकत्रपणात नुसता इस्तारे मारून लोकांची लग्न मुडी दिंडतो, व्हायला निघाले खरं घेतो बा दनादन काम करतो, काय भानगड असेल असू ती स्फूर्तीच कुठून येते काय. आणि बरेच लोकांचं एक म्हणणं आहे काय, घर फोडायला स्त्रिया जबाबदारी चूक. हे वाक्य कोणची एकट्याची बायको व्हायली राहती असं कोणी त्याला बोला बोटभर करू मी बायकोतून व्हायला राहतो. बायको एकटी व्हायला घेणार आपलं सुईचं नाही, लोकांच्या लेकरांना नाव ठेवण्यात काय म्हणजे आपलं सुईच आहे का. बायको कधी एकटी व्हायला घेणार, घेतली असली तिची ती राहील, पण आपण तिला पंपिंग करतो. तू म्हणलं खरं मी बरोबर, तू फक्त मन मला न्यायला आल्याशिवाय येणार नाही, मी बरोबर करतो. आपल्यात थोडी राहत्या माणसं म्हणतात स्त्रीच्या अंगात 36 नाकरे, आपल्यात 38 आहे, पण एवढीच आहे का आपली झाकेली त्यांचा इथं बोवा पाठा नाही तर राहत. आता 70% शेतकऱ्यांचा संसार बायाच करते, 70% काय नाही करीत या हरामी. इस्तरी मारणार येळभर, लोकांची लग्न मोडणार, संध्याकाळी कॉकटेल करणार, कला केंद्रात 2-2.5 घालणार, तिकून येणार, काळी पिशी आणणार, खांडे खुंड आणणार, बायको 2-3 ठेवून देणार, मटण कुत्रीने येणार, हादारात बसणार, उपाशी काय करीत काम करीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या लोकांना काम नकोच, मुळात पेंड पाहिजे पेंड. आता आम्हाला लोक म्हण देवा पेंड पाहिजे, फक्त आयत आयत पाहिजे. आता आम्हाला लोक म्हण देवा तुम्ही एवढं कसं काय करत, मी 5 वर्ष झाले 4 तास झोपतो, कमवायचं वय एवढंच. 10 वर्ष तुमच्या कुठून आधी लागत रात गई नाही, कष्ट केलंच पाहिजे. आणि आपल्या लोकांना नेमकी लाज कशाची, आपणच भिकार चोटी हो, इतरांचं काहीच नाही. MP मुलगी येते आमच्याकडे मेडिकल कॉलेज करते, आमच्याकडे जागा विकत घेते, आमच्याकडे दवाखाना टाकी दिन आम्हाला टूची दी MP येऊन, आणि आमचं शिंगृतीचा दवाखाना जाडीत आहे, काय भिकार चोट दिवस. अरे मी काय सांगत असतो, भंगार गोळा करणार आणि गाड्या घेतल्यो भंगार गोळा करणार, आता पाईप टाईपचे तुकडे गाडीहून येते, गाईचं वासरू कापायला नाणार गाडीहून येते, आणि दूध घालणार सायकल येऊन जाते, म्हणजे भिकारी कोण अंदाजच येत नाही. आपली लोक जी भिकारी झाली ना याला आपल्या लोकांच्या खुडी, लोकांना वेळ नाही, लोकांना वेळ नाही तुमचं तुम्हाला पाहिजे. आता काही बाया लग्न झाल्या म्हणत्या मा नवरा बरोबर नाही, पाहिला गाव गेलत का तू, पण तू ही खासड झाली जाऊ तो एका फोनात कबूल झाली ना, आता का भुकती असं. लोक नंतर बोंबला द्या त्यांना, वेळ गेली कार्यक्रम संपला, तरुण पण गेलं विषय संपला, कुठं राहिलोय मी आणखी झालो बलवानाच्या. आता कुणाचंही घर घ्या, माणसं किती 5, 7, 8 हे घर आहे निडायकाचं एकदम, हे घर आहे निडायका घर, एक घर आहे. या घरात कोण राहत, निडायकाचं अभंगात चिंतन, या घरात कोण राहत, अरे हेच खरं घर कळलं पाहिजे. लोक याला अत्तर लावते, याला पावडर लावत्या, याला स्नो लावत्या, याला पांढरी केस काळी करत्या, अरे वरच्या चमड्यावर प्रेम करण्यापेक्षा हे चमडं ज्याने बनवलं त्याच्यावर प्रेम कर, त्याच्यावर केलं का कधी, याला फेरन लवली लावतो, याला पॉन्ट्स लावतो, अरे पिस्तुल्या हे जाळायचं आहे, हे ज्याने बनवलं त्याचं नाव घे, हे ज्यानं बनवलं त्याचा विचार नाही करीत माणसं, माणसं याच्यावर प्रेम करता, याला चिठ्ठी लिहितो आय लव यू, अगर तुम न होते तो हम रेल्वे के नीचे जीव देते, तुम है तो जान है मैं जी रहा हूं सिर्फ तुम्हारी लिए, तुम तो ना कहो तो मैं रोग्यार पिऊंगा, याला म्हणतो. अरे भिकारे हे नासक आहे, आणि मुळात हे तुझं आहे का, उत्तर नीट आहे का, देह कालाची धन कुबेराची कुबेराची, हे नासक आहे, सडक आहे, जालायचं आहे, आणि अख्ख्या जगाचं प्रेम कुणावर आहे, याच्यावर आहे. मग हे ज्यानं बनवलं, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन, लोक याच्यावर प्रेम करतात याच्यावर. आता तुम्ही कसा संसार करा निडाय का, आपल्या घरात माणसं किती बारीक आहे का, 7, 8, 9, 10 अहो हे घरच आहे ना, हे घर आहे, या घराला 9 खिडक्या आहेत, निडाय का जरा शुद्धीवर, या घराला 9 खिडक्या आहेत, या घरातली माणसं लिहून घ्या कुणाला लागली तर, याला एक जीव आहे,
एक जीव आहे, हा एक जीव आहे, याला दोन बायका आहेत, एक प्रवृत्ती एक निवृत्ती. आता दोन्ही उत्तर नीट आहे का? जीवाला दोन बायका आहेत, माणसं म्हणतील आपण का करू नाही, त्याचं उत्तर आहे का? आता काही हलकट म्हणते बाबा तुकाराम महाराजांना दोन नव्हत्या का, हे पहिलं डोक्यात घ्यायचं. दोन बायकावाल्याची जेवढी हाली कोणचीच नाही. तिला वाटतं तिकडं आंघोळ केली असन, तिला वाटतं तिकडे केली असन, ती हावधाव. हिला वाटलं इकडं चहा घेतला असन, ती हाटेला. या काल दोन बायका, गुढीपाडव्याचा दिवस, इकीन सांगितलं माझ्या का जेवाया, तर म्हणलं हा. इकीन सांगितलं माझ्या का जेवाया, हा. तू दुगील नाही हा म्हणलं भांबावलं ना, थळळलं. त्याने सांगितलं माझ्या का जेवाया, म्हणलं हा. माझ्या एक जेवायला, हा. आणि मग त्याने सांगितलं असं जिची पहिल्यांदा आरुळी येईन तिची कर. एक रात होती माडी हो, एक रात होती खाली माडीवर. तिने सांगितलं चला घ्या हात धुवून. हे जिनेच्या दोन पायऱ्या चढलं, खालची सैन्य घाला मांडी. ती जिनेच आता वरची धरली शेंडी, शेंडीला ते आकासलं, पण खालची धोतर धरलं. आता शेंडीपेक्षा धोतर महत्वाचं. दुपारपर्यंत असंच राहिलं. दुपारून 10-5 माणसं आले, म्हणले काय मांडगडी, काय नाही म्हणले आज गुढी पाडवाय. काय ते जीव, एक जीव त्याला दोन बायका, निडायका एक जीव त्याला दोन बायका, एक प्रवृत्ती एक निवृत्ती. निडायका एक जीव त्याला दोन बायका, एक प्रवृत्ती एक निवृत्ती. इकीला 12 पोरं, निडायका इकीला 8 पोरं. ते धरतात वड वड. ते आजी सापडित असेल, ते आजीनं चाललं असेल. आजी सोडून नातू नाही सांभाळत. नातू सांभाळणे म्हणजे PhD करणे. बऱ्याच वेळा आजी म्हणत असते माझ्याशिवाय पप्या राहत नाही, पप्या राहत होई. तिनं आजीनं चालणं असेल, चाल इंदुरीकर पाहा. बरं नातू नाही सांभाळव तर भाकरी नाही, लय अवघड ना. तुम्हाला सांगतो नातू आज्याला काय विचारीन. आय 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 नातू कडीव घेतलं का ते आजीच्या मिशावडीत काय ते म्हणते मिशा आहे मला का म्हणणी. मग ते काय करत नागपुडीत वट घालत. ते म्हणत आत काय काय नाही मोकळं का म्हणे. तिकडून घालत ते म्हातार लगविला बसला कल्याण बसला. तो म्हणतो लगविला बसला का म्हणून तिथंच बसला. नाही चित्र एका म्हाताऱ्याने नातू कीर्तनाला आणलं, ती नातू असं खोडीच होत, तीनदाच लगविला उठायचं. त्या आजीने सांगितलं बघ लगविला उठायचं नाही. पहिल्या दिवशी कीर्तन करायला सोडलं आणि दुसऱ्या दिवशी ते आलं आणि त्याने सांगितलं तू आरडायचं. म्हणजे बाबा हुसकून देईन दोघांना मी. ते आरडलं कार्ट. पण दुसऱ्या दिवशी पहिल्या वर्षी बाबानं वळ केला असले म्हणून दुसऱ्या दिवशी आरडूनही सोडलंच नाही. मग त्या आजीने आईने कीर्तन फक्त त्याला सांगितलं तुला लगविला लागली तो फक्त म्हणायचं गाणं म्हणू गाणवून. ते नातू ट्रेन झालं आणि गंमत आहे झाली. ते ज्यानं शिकवलं होतं ते म्हातारं बसलं पुढं. दुसरंच म्हातारं ते शेजारी त्या नाताच्या आणि त्यांना लागली लगवीला. ते त्या म्हाताऱ्या म्हणजे गाणं म्हणू म्हणायचं गप गाणं म्हणू गप गाणं म्हणू म्हण पण कानात म्हण म्हणणं ते विठाला 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 विठाला.